जीन तारा रिलीफ त्वरित आराम मिळवा बरोबर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती कि महाविकास आघाडी कोण आघाडीवर असेल हा कौल आणि हे नेमकं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्ह्यातले राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे आपल्यासोबत आहेत काय सांगणार आप्पासाहेब या ठिकाणी विधानसभेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे गेल्या वेळेसपेक्षा मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे या सर्व गोष्टींचा विचार करता निकालामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीच्या किती जागा येऊ शकतात महाविकास आघाडी कोण नेमकं पुढे असेल जळगाव जिल्हा आ, विचार केलास हा आहार लोकसभा निवडणुक निवडणुकीत भाजपच्या जळगाव रावेर रावेर मतदारसंघातून भाजपच्या दोन महिला उमेदवार निवडून तसा हा जळगाव जिल्हा भाजपचा सद्यस्थितीत बालेकिल्ला मानला जात आहे आजच्या विधानसभा स सा, सभा निवडणुकीत जर विचार केला तर निवास निम विधानसभा निवडणुकीतून पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे सरासरी यात यावेळी महिलांचं मतदान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे गेल्या गेल्या वेळेपेक्षा तब्बल पाच टक्के मतदान हे अधिक झालेलं आहे आणि इनोवाल जिल्ह्याचं मतदान हे मतदानीच्या पाच टक्के अधिक झालेलं आहे त्यामुळे जास्त मतदानामुळे काही ठिकाणचे कौल सांगता येत नसले तरी एक बऱ्यावेळी जिल्ह्यात एक अकरा मतदारसंघ आहेत अकरा मतदारसंघापैकी महायुतीला साधारणतः सहा सहा ठिकाणी यश मिळेल प आणि चार ठिकाणी महाविकास आघाडीवर एक अपक्ष येण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहेत एक या ठिकाणी ज जिल्ह्यात तीन मंत्री उभे होते एक जामनेरमधून गिरीश महाजन जे भाजपचे संकट समजले जातात त्यानंतर जळगाव ग्रामीणमध्ये गुरबराव पाटील जे ते ज शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत आणि अमळेरमधून अनिल पाटील जे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री होते व अजित पवार गटाचे ने नेते आहेत या तीन मंत्र्यांचे याच्याबाबत मतदारसंघात कट्टल क कडवी झुंज आलेली आहे गिरीश महाज दामनर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांना त्यांनी यांनी या त्यांना कट्ट एक आव मोठे आव्हान उभं केले होते पण या ठिकाणी एक ग्रामीण मतदारसंघ भागात खोडपेनं चांगलं मतदान झालं आणि शहरी भागातचा विचार केल्यास साधारणतः गिरीश महाजनांना एक चांगलं मतदान द्यायला सांगतात यात ते काठावर तरी गिरीश महाजन निघू शकतात अशी जोरदार च एक साधारणतः अंदाज आहे गुरवराव पाटीलची ती स्थिती आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी त्यांना चांगली टक्कर दिलेली आहे देवकर आणि गुरुवराव पाटील यांच्यात एक जोरदार कडवी लढत जिल्ह्यात झालेली आहे असं या 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 लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे तरी मोठ्या याच्यात गुरुवराव पाटील हे निसट्टे मत मता निवडून येतील अशी एक निश्चित सांगितलं जात आहे तर तेच अंमळेची स्थिती आहे अंमळेमध्ये अनिल पा अनिल भाईदास पाटील यांना काँग्रेसचे अनिल शिंदे आणि अनि अपक्ष श्री चौधरी जे माजी आमदार होते एकीकाळी भाजपमध्ये होते त्यावेळेस ते, ते अपक्ष निवडणूक लढवली आहे तर मात्र एक साधारणतः ज कौल पागता अनिल प पा, भाईदास पाटील हे निवडून येतील अशी शक्यता आहे यामध्ये आता तुम्ही सांगितलं की महायुतीच्या जवळपास सहा जागा येतील तर यामध्ये महायुतीच्या जागा निवडून नेमके काय फॅक्टर महत्त्वाचे ठरले आहेत या निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागा नि निवडून येण्यामागे एक साधारणतः या मंत्र्यांनी आणलेला निधी आणि आमदारांना आणला निधी ज्या आत्ता जो अडीच वर्षाच्या सत्तावर झाल्यानंतर आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी मिळा या ठिकाणी मिळालेला आहे त्या त्या त्यात त्यांनी केलेली कामं आहे आणि नंतरच्या लोकसभेनंतर जी साधारणतः लाडकी बहीण योजना आली होती त्याचा एक मोठा परिणाम या ठिकाणी दिसून येईल आणि नंतर महाविकासच्या बाबतीत जर मला काही जा जागा द्या तर तो परिणाम म्हणजे या ठिकाणी काही जो पक्ष फुटला हे केलं काही न नाराजी आहे तो त्या ठिकाणी महाविकासला यश मिळू शकतं पारोळा आणि म्हणजे येरंडोल मतदारसंघाने जर पाचोरा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी अपक्ष जे होते ते सत्ताधाऱ्या पक्षातल्या अपक्षांनी म उमेदवारांनी बंडखोरी केली होती तर त्या ठिकाणी पण अंदाज जो आहे काही अपक्षाच्या बाजूने जाऊ शकतो असं वाटतं काही पाचोरा आणि पारोळा मतदारसंघात साधारणतः मोठी क लढव होती प पा। पाचोरा मतदारसंघात शि शिवसेना शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील शिवसेना शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी अपक्ष अमोल शिंदे दुसरे अपक्ष अ, त, माजी आमदार दिलीप वाघ हे ये, यांच्यातही अशी चौरंगी लढ होती या ठिकाणी एक साधारणत अपक्ष अमोल शिंदे यांनी मोठी कडवी झुंज या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे दोघा तिरंगी फाईट अशी झालेली असून याच्याकडे अपक्षाचंही थोडं वरचढ बाजू असल्याचं सांगण्यात येत आहे तर हीच परिस्थिती पारोळ या पारो या ठिकाणी आहे पारोळ या ठिकाणी एक च चौरंगी ते पंचरंगी लेढ झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर सतीश पाटील शि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चिमंतराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील नंतर अपक्ष भगवान महाजन माजी खासदार एटी नाना पाटील हे अपक्षच आहेत शिवसेनाचे बंडखोर अपक्ष हर्षल माने अशी येत सरदा अपक्षांची पण एक तर चांगली फाईट दिली आहे या ठिकाणी अपक्ष भगवान महाजन यांनी एक मोठ्या प्रकारे आपला चांगला प्रचार करून एक आव्हान निर्माण केलेलं आहे असं त्या ठिकाणी स सांगितलं जात आहे त्यामुळे एक या ठिकाणी कडवी होऊन आहे परंतु यात महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदेगड याच्यात ट टक्कर होऊन साधारणत एक महाविकास आघाडीकडं ज दा जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे आता गेल्या एकोणावीसचा जर विचार केला तर एकोणावीसमध्ये जवळपास अकरा मतदारसंघापैकी दहा ठिकाणी ह्या महायुतीच्या जागा होत्या आणि त्यानंतर एक जागा जी होती ती काँग्रेस रावेकडे गेली होती तर यंदाचा जर आपण अंदाज बघितला तर यामध्ये कुठेतरी महायुतीच्या जागा आहे त्या कमी होताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी जनतेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे तर या जागा ज्या महाविकास आघाडीचा लोकांकडे जो आहे याची काय कारणं सांगता येतील महाविकास आघाडीचं साधारणतः कारण एक आहे एक ग्रामीण भागाचा हिशोब केला तर या ठिकाणी कापसाचा प्रश्न मोठा आहे कापसाचं प्रश्नावरच एक काही लोकांकडे मध्यंतरी कापसाला भाव नसल्यामुळे अनेकां अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून होता कापसाचं कारण हे ग्रामीण भागात आहे श शहरी भागात मध्यंतरी वाढलेली भाववाढ आणि हे झाले त्यामुळे हे ही एक कारणे आहेत अशा दोन्ही संयुक्त कारणामुळे थोडं महाविकासला एक हे बसतं आणि त्यातल्या त्यात शरद पवार साहेब आणि नंतर उद्धव ठाकरे यांना मिळाली सहानुभूती अशी कारण साधारणतः आवश्यकतात त्यात तर हे होते आपल्यासोबत कैलास शिंदे की त्यांनी सांगितलं आहे की यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो सामना होता या ठिकाणी तर महायुतीला साधारणतः या ठिकाणी सहा जागांवर विजय मिळवता येऊ शकतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पाच जागा या ठिकाणी येऊ शकता मात्र असा अंदाज सांगितला असला तरी काही ठिकाणी जे अपक्षांनी बंडखोरी केलेली आहे त्या ठिकाणी अपक्षांनासुद्धा जनतेकडून संधी दिली जाऊ शकते त्यामुळे एकंदरीत आपण जर विचार केला तर गेल्या निवडणुकीच्या निकालापेक्षा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे कारण गेल्यावेळी अकरा जागांपैकी दहा जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले होते तर दुसरीकडे एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजय झाला होता त्यामुळे दहा जागांपैकी फक्त सहा जागांवर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजय होतील असा अंदाज असला त्यामुळे चार जागांवर कुठेतरी चार ते पाच जागांवर महायुतीला फटका बसणार आहे त्यामुळे महायुतीच जळगाव जिल्ह्यात ही आ या ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या तरी अंदाज हा सांगितला जातो आहे तर दुसरीकडे विद्यमान जे मंत्री आहेत यांचा ठिकाणी ते स्वतःचा गड या ठिकाणी राखून ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं मात्र मताधिक्य कुठेतरी या वेळेस कमी होईल कारण चुरशीच्या लढती झालेल्या आहेत त्यामुळे विद्यमान मंत्री असेल किंवा विद्यमान आमदार असेल यांचा या ठिकाणी विजय होईल मात्र त्यांचं मताधिक्य या ठिकाणी कुठेतरी कमी होणार असल्याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदे किशोर पाटील टी व्ही मराठी जळगाव झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर हे hey, आहे ah, hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं